सगळे सोयरे हा कायदा लागू करत असताना आमची सरकार छत्रपती शिवाजी नाही कुणाच्या बापाचं बाराची गावाने बिनवडे आमचं काय म्हणताय सत्ताधारी पक्षांना आम्हाला पुसवलं पण विरोधी पक्ष नेते त्यांनी सुद्धा त्याचं समर्थन केलं की एस आय टी चौकशी करा म्हणून आणि आपल्या जिल्ह्यातल्या अनेक लोकांनी त्याचं टेबल वाजवून स्वागत केलं एस आय टीचं. आमचं म्हणणं येत आहे या मतदारसंघात सर्व महाराजांना आदरणीय शिंदे साहेबांना जनरल जागेवर दोनदा निवडून दिले आणि तुम्हाला सुद्धा आता सध्या तुम्ही जनरल जागेवर आहे. आमची एकच मागणी हा तुमच्या मतदारसंघात आमची एकच मागणी आहे की सगळे स्वयं कायदा हा लागू केला पाहिजे आणि त्याची बाजू विरोधी पक्ष नेत्यांनी मनावं तशी मांडली नाही. ही फक्त आम्हाला दाखवण्यासाठी सत्तेदारी आणि विरोधी पक्षांनी साठेलोट करून ही 10% वाढीव आरक्षण दिले ही वर्तात टिकत नाही. एक मिनिट माझं बोलणं होऊ द्या. तुम्ही लोकप्रतिनिधी आहे माझं बोलणं होऊ द्या मग तुम्ही बोला. सगळे स्वयं कायदा लागू केल्यानंतर 2010 कायद्यानंतर पारित कायद्यानंतर या राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा म्हणतील की त्याला अधिवेशन घ्यावं लागत नाही काँग्रेसचे नेते आहेत आणि निकट कायदा पारित करायचा आहे. आमची एवढीच मागणी आम्हाला तुम्हाला अडवायचं नाही. आमचं भाजपबरोबर भांडण नाही काँग्रेस बरोबर नाही शिवसेने बरोबर नाही किंवा राष्ट्रवादी बरोबर नाही. आमचं मत आहे की मराठ्याला आरक्षण पाहिजे. मला एक मिनिट आम्ही थांबणार नाही काय करणार.
म्हणाला तुम्ही सगळे स्वरे सगळे स्वरे ह्या शब्दावर आणि ओबीसी म्हणणं मराठ्याला समर्थन आहे तुमचं समर्थन आहे ना हे व्हिडिओ मध्ये देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.